माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक जणांनी भाजपाची वाट धरली आहे. युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आज युवक काँग्रेसचे पक्षनिरीक्षक नांदेडमध्ये आले होते. या पक्षनिरीक्षकांनी नांदेड ग्रामीण आणि नांदेड शहर कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. नांदेड युवक काँग्रेसचा अहवाल प्रदेश युवक काँग्रेस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पाठवला जाणार आहे. नांदेड ग्रामीण जिल्हा, नांदेड ग्रामीण जिल्हा व शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. समितीचे अध्यक्ष अभिजित चव्हाण आणि आमचे सहकारी इम्रान सय्यद अमोल जाधव आम्ही सगळी लोक या ठिकाणी आलो. समितीचा दिवसभर युवक काँग्रेसच्या दोन्ही शहर आणि ग्रामीण जिल्ह्याचा आढावा घेतला. आढाव्याअंती आमचं असं लक्षात आलेलं आहे की शहर जिल्हाध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी सोबत राहतो असं सांगितलं तरी सुद्धा त्यांच्या कार्यकारिणीमधली बरीचशी लोकं यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे हा वस्तुनिष्ठ अहवाल लगेचच प्रदेशाध्यक्षांकडे आम्ही सादर करू. संपूर्ण कार्यकारिणी अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली तयार झाली असल्याकारणानं ती रिशफल करण्याची गरज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसला या ठिकाणी वाटते. लवकरच नांदेड ग्रामीण आणि शहर या दोन्ही जिल्ह्याची कार्यकारिणी माननीय कुणालदादा राऊत यांच्या सूचनेनुसार रिशफल करण्यात येईल. लोक भाजपसोबत काम करतात, जी लोक ज्या लोकांच्या घरातली लोक भाजपसोबत